पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चौधरींची अवस्था एवढी वाईट झाली नाही की बिझनेस करण्यासाठी इतक्या खालच्या थराला उतरतील। आणि काय वाटलं का तुला, काय वाटलं तुला, मी कुठला तरी सडक छाप रोल रोमिओ आहे? यशवर्धन चौधरी आहे मी, यशवर्धन चौधरी। मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतोय, अँड यू क्रिएटिंग अ सीन। काय म्हणालेस, मी फोटो मॉर्फ केलाय, मॉर्फ केलाय मी फोटो। काय गरज आहे मला, काय गरज आहे मला, सांग ना। आणि तो फोटो खोटा आहे ना, हे काय? हे काय, हे काय, हे काय सांग। यातला प्रत्येक फोटो ओरडून ओरडून सांगतोय की तो खरा आहे। बघ, आपली ही आपली एंगेजमेंट, आपला हळदीचा कार्यक्रम, आर फर्स्ट नाईट। हे जेव्हा तू पहिल्यांदा दिवाळीत आमच्या घरी आली होतीस, हे जेव्हा तू गुढीपाडव्याला पहिल्यांदा नववारी साडी नेसली होतीस, हे जेव्हा तू पावसात मनसोक्त भिजली होतीस, जेव्हा आपण होळी एकत्र साजरी केली होती, हे सगळं खोटं आहे, खोटं आहे सगळं। वी शेअर्ड दीज मोमेंट्स टुगेदर नेहा, आणि यातल्या प्रत्येक क्षणामध्ये आनंद आहे, प्रेम आहे, आयुष्य आहे, आणि हे मी कधीही विसरू शकत नाही। या जन्मात तर नाहीच नाही। आणि तू म्हणतेस की हे सगळं खोटं आहे, मी मॉर्फ केलंय, शेम ऑन यू। एक वेळ माणूस खोटं बोलू शकतो, पण त्याचे डोळे नाही। एकदा जर का तू माझ्या डोळ्यात नीट बघितलं असतंस ना, तुला कळलं असतं की आय मीन एव्हरी डॅम वर्ड दॅट आय एम सेईंग। आय एम रिअली सॉरी, मला तुला असं हर्ट करायचं नव्हतं, पण यातला प्रत्येक फोटो तितकाच खरा आहे जितकी माझी नेहा। तर याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे, बट एनिवेज आय एम नॉट गोइंग टू फोर्स यू, आय विल नॉट ट्राय टू कन्व्हिन्स यू, कारण खरेपणा स्वतःच स्वतःची बाजू मांडू शकतो।
त्याला कोणाची गरज भासत नाही. लाईक आय सेड, जशी माझी नेहा खरी आहे तसेच हे फोटो पण. सो वेदर यू बिलीव्ह इट ऑर नॉट, आय डोंट केअर. परी, हो मला सांग तुझा फ्रेंड दिवसभर काय काय करतो ग तो ग? काम ते तर झालंच ग, पण सकाळी किती वाजता उठतो माहित नाही, पण माझ्या आधी उठतो. हो ते झालं, पण सकाळी उठल्यावर तो काय घेतो, म्हणजे चहा कॉफी लिंबू पाणी असं काहीतरी असेल ना? मला उठवतो, शाळेसाठी रेडी करतो आणि तो रेडी होतो. परी मला सांग तुझ्या फ्रेंडला अजून काय काय आवडतं? म्हणजे मोदक आवडतो हे मला माहितीये, पण त्याचा आवडता रंग किंवा त्याचं एखादं आवडतं गाणं मला सांगशील? परी बाळा ज्यूस घे. कधी आल्या? माझं लक्ष कसं नाही गेलं? यांनी काही ऐकलं तर नसेल ना? व्हेरी गुड, चला मोठे आता मस्त तोंड धुवून घे. आपण मॅम, मी पण येते. थांब, यशची एवढी चौकशी काय करत होतीस परीकडे? मॅम मला जरा माहिती हवी होती. यशची माहिती कशासाठी? ऍक्च्युली माझं जरा काम होत. असलं काय काम आहे की जे तू यशची चौकशी करून करणार आहेस? नाही मॅम, म्हणजे माझं काम नाही, परीचं काम होत. कसं आहे आपला, कसं आहे ना, आपल्याला परीला बोलतं करायचं आहे ना, मग फ्रेंडचा विषय काढला ना ती एकदम भराभरा बोलायला लागते, म्हणून बाकी काही नाही. आणि आजोबा सुद्धा म्हणाले ना की परीला आपल्याला लवकरात लवकर बरं करायचंय म्हणून. नक्की ना? आई शपथ, तसं सरांची चौकशी करून मला काय मिळणार आहे ना. हा मी येते जरा कामाचं बघून ये. हा ओके. खरं बोलत असेल का ही? हे काय माझ्या समोरच पाहिलं. मी तुम्हाला आज दुपार पण साने मी तुम्हाला कॉल बॅक करतो. ओके या बाय. काय त्या लँड डीलच्या सगळ्या मीटिंग्स होत्या त्याचं काय झालं? त्या सगळ्या मीटिंग्स मी कॅन्सल केल्या. आत्ताच्या आत्ता ते सगळ्या लाईन अप कर. त्या सगळ्यांना सांग मला ती डील आत्ताच्या आत्ता करायची, आणि जर कोण नाही म्हणणार असेल ना त्यांना सांग असा चान्स त्यांना परत मिळणार नाही. एक मिनिट, काय झालं? तुला सांगितलं फोन कर, तू लाईन अप कर ना मीटिंग. तुम्हाला काय विचारतोय काय झालं काय झालं? नाही, तू अनुष्का मेहताला भेटायला गेला होता असं त्याचं काय झालं? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का समीर? तुला होत नसेल तर मला सांग, मी करतो, मला नंबर दे, मी करतो. यश तू तेच काय विचारतोय मला सारखं सारखं? मी तर सांगतो त्या मीटिंग माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, अर्जंट आहेत, आत्ताच्या आत्ता मला ती मीटिंग करायची. इनफ इज इनफ. पाणी पितोस का? मला जरा शांतपणे सांग, तू आत्ता अनुष्का मेहताकडे गेला होतास भेटायला, काय झालं, काय म्हणाली ती?
काहीच आठवत नाहीये यार तिला. तुमचा फोटोग्राफ तर फाडून टाकला तिने. तिच्या आठवणीत आपण कोणीच नाही होत समीर. सगळ्यांना विसरली आहे ती, तुला, मला, परीला, शेफालीला, बंडू काका, काकू, तिचे दादा, वहिनी, आपण कोणीच नाही होत तिच्या आठवणीत. तिच्या मनाचा तो दरवाजा बंद करून टाकलाय यार तिने. खूप एक्सपेक्टेशन घेऊन गेलो होतो यार मी, खूप. मला वाटलं होतं मला बघितल्यावर, आमचा फोटो बघितल्यावर, माझ्याशी बोलल्यावर तिला सगळं आठवेल, धावत येईल ती माझ्याकडे. पण नाही, असं काहीच नाही झालं. कदाचित तू म्हणतोस तेच बरोबर आहे समीर, ती नेहा नाही आहे माझी, ती असूच शकत नाही. कारण माझी नेहा आमचे सगळे मोमेंट्स विसरू शकत नाही, नेहा मला कधी विसरू शकत नाही. आय मिस हर यार, आय मिस हर, अँड इट इज टू पेनफुल. थँक यू नेहा, तूच वाचवलेस याला. आत्ता थोडासा त्रास होईल, पण हळूहळू सावरेल यश. जे झालं ते योग्यच झालं, कारण याच्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. यातला प्रत्येक फोटो ओरडून ओरडून सांगतोय की तो खरा आहे. बघ, आपली ही आपली एंगेजमेंट, आपला हळदीचा कार्यक्रम, आवर फर्स्ट नाईट. आपल्या लग्नातला फोटो आहे नेहा. वी हॅव शेअर्ड दीज मोमेंट्स टुगेदर नेहा, आणि यातल्या प्रत्येक क्षणामध्ये आनंद आहे, प्रेम आहे, आयुष्य आहे. तुझी बायको खरंच माझ्यासारखी दिसते. कोण असेल ती? मी इंटरनेटवर सर्च करते. यश वर्धन फॅमिली. त्याच्या बायकोचा एकही फोटो का नाही दिसत आहे? तिचं नाव काय म्हणाला तो? पण यातला प्रत्येक फोटो तितकाच खरा आहे जितकी माझी नेहा. नेहा, नेहा यशवर्धन चौधरी. खरंच माझ्यासारखी दिसते. म्हणजे यशवर्धन खरं बोलत होता. यशवर्धन चौधरी न्यूज. यशवर्धन चौधरीच्या बायकोचा अपघातात मृत्यू. बायकोच्या नावानी हॉस्पिटल काढायची यशवर्धन चौधरीची इच्छा. म्हणजे त्या लँडच्या जागेवर त्याला खरंच हॉस्पिटल काढायचं होतं. नेहा चौधरी खरंच माझ्यासारखी दिसते.
म्हणजे तो खोटं बोलत नव्हता. मी उगाचच त्याला वाटेल तसं बोलले. असं नव्हतं करायला हवं. मी त्याला फोन करून सॉरी म्हणते. माझं चुकलं. त्याला सांगते की त्या व्हेंचर मध्ये मी त्याला हेल्प करीन. त्या जागेसाठी मी तिथे हॉस्पिटल बांधीन. मी हेल्प करीन त्याला. मी सांगते नाही नको. एवढा मोठा डिसिजन मी पप्पांना विचारल्याशिवाय नाही घेऊ शकत. मी उद्या सकाळीच पप्पांना विचारते. रितेश. हां हूँ रितेश सच्चू. झोपले का सगळे? मग तू का असं वटवागळ्यासारखा जागायस? वटवागळ्यासारखा? रितेश, ते मी चुकून वटवागुळ म्हणाले. प्लीज माझं टोन नका चिटकवू रितेश. प्लीज 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 सॉरी. मी परत नाही म्हणणार. सॉरी रितेश. रितेश रितेश नाही. सॉरी रितेश. चुप चुप. आता चुप नाही ना रे. खरंच चुट्टे मी. चुप. माझं तोंड नाही चिकटवत. मग काय चिकटवते बघू बघू. रितेश, ये जिक्सा पजल छे ने. हूँ जानू छू. एक पीस मिसिंग राहिला. तिकडेच कुठेतरी पडला असणार. जिक्सा पझल नाही. हे तो यशवर्धन छे. चुप. चुप. कशाला आणलं ते काकाजीने पाहिलं तर. चुप. ने हे साधा फोटो नाही. आपल्या आमिरीनी चाबी छे. माने. हा ही पेसचा तुकडा मिसिंग आहे ना. इथे अनुबेनचा चेहरा होता. ठीक आहे. तुकडा मिळाला नसला म्हणून काय झालं? स्टुडिओ मध्ये जाऊन हा फोटो खरा आहे का खोटा हे तपासायला एवढा बास आहे. काय झोल आहे शोधून काढायला हवा.